भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहर भाजपचे युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख आशिष गोयल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्यात आणि मोठ्या उत्साहात आशिष गोयल यांचा वाढदिवस पार पडला होता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुण्यात दाखल झाले होते। खुद्द चंद्रकांत पाटील यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्याने आशिष गोयल यांचा आनंद गगनात मांडण्याचा झाला होता। नुकताच दोन दिवस आधी मित्रपरिवार आप्तेष्टांसह त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला होता। पुण्यातलं तडफदार नेतृत्व म्हणून आशिष गोयल यांच्याकडे सध्या तरुण वर्ग पाहतोय, त्यामुळे अनेक तरुणांनी त्यांच्या वाढदिवसाला त्यांना पुष्पगुच्छ तसेच विविध भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्यात। भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार प्राप्त तसेच सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील यावेळी वाढदिवसाच्या सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती। उज्ज्वल निकम यांनी आशिष यांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि लोकांची जनतेची कामं तुमच्याकडून होत अशा भावना व्यक्त केल्या होत्या आणि यावेळी उज्ज्वल निकम हे त्यांचे नातू आदित्य सोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी दाखल झाले होते। आशिष गोयल यांनी गरजू लोकांना सहकार्य करायच्या भावनेनं 2010 मध्ये समाजकारणाला सुरुवात केली। या प्रवासाला 12 वर्ष उलटून गेले। या काळामध्ये जनतेचा विश्वास आणि प्रेम त्यांना मिळत गेलं। अनेक चढउतार त्यांनी पाहिलेत, यंत्रणा व्यवस्थित राबवली आणि न डगमगता आपली कर्तव्य पार पाडली आहेत की अगदी सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला देखील जनता आपला प्रतिनिधी म्हणून स्वीकारते असं ते नेहमी सांगतात। त्यामुळे स्टार महाराष्ट्र न्यूज कडून पुणे शहर भाजपचे युवा मोर्चाचे संपर्क प्रमुख आशिष गोयल यांना पुढच्या वाटचालीसाठी आणि भावी राजकारणासाठी खूप खूप शुभेच्छा। यश तुमच्या पायाशी नेहमी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।